आज राज्यभरातील उमेदवार आहेत ते उमेदवारी अर्ज भरणार आहेत. आपल्या सोबत स्वतः चंद्रकांत दादा पाटील आहेत. दादा, दुसऱ्यांदा तुम्ही कोथरूड मधून आता उमेदवारी अर्ज भरताय आणि सकाळपासून तुम्ही देवदर्शन घेताय, काय भावना आहेत आज उमेदवारी भरण्याच्या आधी? उमेदवारी घोषित झाल्यापासून देवदेवता आणि देवासमान माणसं अशा सगळ्यांना भेटणं, आशीर्वाद घेणं, शुभेच्छा घेणं चाललं आहे. आज प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज भरायचा असल्यामुळे सकाळी 7 लाच दिवस सुरू केला. शंकर महाराज मठामध्ये माझी खूपच श्रद्धा आहे, तिथून सुरुवात केली आणि मग कसबा गणपती, स्वर्गीय बापटसाहेबांचं ऑफिस, संघाचं हेडक्वार्टर मोतीबाग, मग सावरकर स्मारक, मग मृत्युंजयेश्वर मंदिर आणि आता मध्ये संभाजी महाराजांचा पुतळा, सावरकर स्मारक, मृत्युंजयेश्वर मंदिर, आता वाशी धोंडोकेश्वर कर्व्यांचा पुतळा. मग मिरवणूक सुरू होताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मिरवणूक सुरू होईल. या सगळ्याचा हेतू असाच आहे की माणूस हा एकटा नाही आहे, तो दिसणारा आणि न दिसणारा अनेकांचा मिळून आहे, त्यामुळे त्या सगळ्यांचे आशीर्वाद शुभेच्छा पाहिजे. आज तुम्ही दुसऱ्यांदा खरं तर कोथरूडमधून लढताय. गेले 5 वर्ष तुम्ही या भागाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे, अनेक भागामध्ये तुमची कामं सुद्धा झालेली आहेत, तर आणखीन पुढे काय कामं अपेक्षित करणं आहे या मतदारसंघासाठी? काय झालं की आमदार झाल्यानंतर अनपेक्षितपणे सरकार गेलं, कोविडचा प्रादुर्भाव झाला, त्याच्यामुळे पूर्ण टर्म मिळालीच नाही, पूर्ण विकास निधी मिळाला नाही, पूर्ण लोकसभा खर्च करता आला नाही, त्यामुळे उरलेले सगळे विषय प्रामुख्याने कोथरूडमध्ये, दोन्ही कोथरूड दक्षिण, कोथरूड उत्तर, या सगळ्या ठिकाणी आता सिमेंट काँक्रीटचे रोड करायला पर्याय नाही, त्याचा अभ्यास करायला लागेल. काही ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी एखाद्या सांगली डांबरी रस्ते पण लागते. तर असा कोथरूड विधानसभा मतदारसंघाचा ज्याला इंटिग्रेटेड एकात्म प्लॅन रस्त्यांचा करावा लागेल. ट्रॅफिकमध्ये खूप मिसिंग लिंक्स आहेत, तर त्या आयडेंटिफाय करणं चाललं आहे. खूप दोन चांगली कोथरूड उत्तर आणि कोथरूड दक्षिणची ट्रॅफिक डिपार्टमेंटने प्रेझेंटेशन दिले आहेत, त्यातून मग इथला रस्ता झाला तर मग हे ट्रॅफिक असं वळेल, तिथला रस्ता झाला तर असं वळेल, पण इथला रस्ता व्हायचा तर मग यांची जमीन घ्यायला लागेल, मग ते अडून बसले आहेत, असं सगळं कागदावर उतरून झालं आहे. आचारसंहिता संपल्यानंतर ता त्याच्या मागे लागू. 50-60 वर्ष बानेर बारेवाडी सूज पाषाण सोमेश्वरवाडीचं सबस्टेशन MSEBचं व्हायचं होतं, जागा मिळत होती. गेल्या आठवड्यामध्ये माझ्या प्रयत्नातून कलेक्टरने 60 एकर गायरन दिलं, आता त्याच्यामध्ये सबस्टेशनचं काम सुरू होईल. पोलीस स्टेशन मिळालं, 50 वर्षात मिळालं होतं, त्याचं काम सुरू होईल. असे खूप विषय आहेत. मग शहर म्हणून मेट्रो पूर्ण होणं आहे, जे सुरू आहे ते पूर्ण होणं, नवीन मार्गांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात संमती मिळाली, केंद्रात जाऊन सगळे विषय मार्गी लावणं, मग आत्ता जे टर्मिनल झालं आहे विमानतळाचं ते चांगलंच झालं आहे, परंतु पुरंदर व्हायला लागेल, असे रिंग रोड आहे, खूप विषय आहेत. मतदारसंघातल्या नागरिक समस्या सोडवण्यामध्ये महानगरपालिका बरखास्त झाल्यामुळे नगरसेवक उपलब्ध नव्हते, त्यामुळे नगरसेवकांचा रोल मीच करतो आहे. पण जानेवारी महिन्यात बहुधा सुप्रीम कोर्टाची केस मार गेल्यानंतर महानगरपालिका निवडणूक होईल, मग थोडं कामाचं डिस्ट्रीब्युशन होईल, मग सोपं होईल. मग मला राज्याचा निधी, जिल्हा नियोजनचा निधी आणणं, रस्त्यांचं काँक्रिटीकरण, पाणी कास असतं आहे, पाणी वाहून जाणाऱ्या पाईप्स ज्या असतात त्या बऱ्याच ठिकाणी खराब झालेल्या आहेत, पावसाचं पाणी वाहून जात नाही, तिथे रस्त्यावर येतं, खूप अभ्यास करून ठेवलेले आहेत, खूप विषय मार्गी लावले, खूप लावू. दादा, तुम्ही आज उमेदवारी अर्ज भरताय, पण अजूनही पुण्यातल्या काही जागा आहेत त्या घोषित झालेल्या नाहीत. प्रामुख्याने वडगाव शहरीमध्ये जो संघर्ष पाहायला मिळतोय, म्हणजे तिथं तुम्ही दावा सातत्याने करताय, पण तिथं सुद्धा विद्यमान आमदार अजित पवार गटाचे आहेत, त्यांचं काल यादीमध्ये नाव नव्हतं. तिने प्रेमाने आनंदाने त्रिमूर्ती म्हणतो, मान्य देवेंजी, एकनाथजी आणि अजितदादा, हे तिघेही असे सगळे क्रीडे सोडवायला समर्थ असताना आम्ही कशाला डोकं घालो, आम्ही आपलं आपलं काम करत आहोत, आम्ही उमेदवारी अर्ज भरायला निघालो. दादा, राज्यातला प्रश्न आहे, अजूनही काही जागांवर उमेदवार माहितीचे घोषित झालेले नाहीत, काल दिल्लीवारी सुद्धा अनेक नेत्यांची, आपल्या प्रमुख नेत्यांची झाली. कसं आहे की लोकसभेच्या पराभवाच्या म्हणणार नाही, पण लोकसभेच्या पिछेहाटीच्या थोडं बॅकफूटला जाण्याच्या पार्श्वभूमीवर थोडं ताकही फुंकून पिणं झालेलं आहे. पण जर आता उमेदवारी अर्ज म्हणजे 3रा दिवस आहे, चांगले 29 पर्यंत दिवस आहेत, जे जे इच्छुक असतात ते सगळ्यांची सगळी तयारी असते. तुम्ही सांगितलं, AV दिला म्हणजे तिकीट दिलं, ते सगळेच फॉर्म भरायला लावत सुटतात, काही काळजी नाही. पण सस्पेन्स आहे दादा? सस्पेन्स नाही,
काही इफ्स अँड बर्ड्स, हे झालंच काय ते झालंच काय यावर देवजी काम करतो. शेवटचा एक प्रश्न की राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी महायुतीमध्ये जागांवरनं संघर्ष पाहायला मिळते. पुण्याचा प्रश्न झाला तर अनेक ठिकाणी म्हणजे जवळपास 30 ते 35 जागा अशा आहेत ज्यामध्ये महायुतीमध्ये संघर्ष आहे. तर साधारण कधीपर्यंत हा संपेल संघर्ष? त्रिमूर्ती हे संघर्ष संपवायला समर्थ आहेत, पण विशेषतः देवेंजी ते अक्षरशः माणसांना कन्व्हिन्स करण्यामध्ये जादूगार आहेत. त्यामुळे जसे जसे ते युतीमधलं जागा वाटप मिळालेल्या जागांचे उमेदवार निश्चितीतून मोकळे होतील, त्यांचाही उमेदवारी अर्ज भरायचे आहे, तसं तसं या सगळ्या विषयांमध्ये टॅकल करतील. सुदैवाने दिवाळीनंतरही 15 दिवस मिळतात, तर आता पहिलं अधिकाधिक जागा मिळणं, मिळालेल्या जागांवर उमेदवार ठरणं, त्यांचे उमेदवारी अर्ज, त्यांच्या स्क्रुटिन्या, त्यांचे फॉर्म व्हॅलिड होणं, असा 30 तारखेला पहिला टप्पा जो. मग 4 तारखेला फॉर्मचं विड्रॉवल आहे, मग मागे घ्यायला भेटीगाठी करणं. दिवाळी देवेंद्र सरकारची फील्ड मध्येच जायचे. शेवट देवेंद्रजी पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील? केंद्र ठरवेल, महायुतीचा मुख्यमंत्री होईल, कोण व्हायचं ते केंद्र ठरवेल. खूप खूप धन्यवाद दादा आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरामन योगेश केळापुरसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.